राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली मिरज येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व वैद्यकीय व्यावसायिक यांची प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठक संपन्न झाली. यामध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता खासगी रुग्णालय कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी घेणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे सर्व खासगी व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. संकट मोठे असताना सर्वांनी मदतीचा दृष्टिकोन ठेवावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी मेस्मा अंतर्गत नोटीस काढण्यात येणार असून खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या सर्व मनुष्यबळाला परिस्थिती समजून सांगावी व सर्वांनीच यामध्ये सहकार्य करावे. डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफची लिस्ट प्रत्येक हॉस्पिटल्सने प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी. तसेच सर्व हॉस्पिटल्सनी पॉईंट ऑफ केअरला रॅपिड अँटीजेन टेस्ट सुविधा उपलब्ध करून द्यावी. वैद्यकीय सुविधेची 80% क्षमता ही खासगी रुग्णालयामध्ये आहे. रुग्णवाढीचा दर पाहता खासगी हॉस्पिटल्सकडून DCH सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सांगितले. लोकशासन न्यूजसाठी राजू थोरात तासगाव. ची देखील कमतरता भासण्याची शक्यता आहे. शेजारी असणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन झालेले आहेत. आपण आत्ता लॉकडाऊन करून ती संख्या मर्यादित आणणं हे आपल्याला शक्य आहे. शेजारच्या जिल्ह्यांचे लॉकडाऊन उठल्यानंतर आपण जर लॉकडाऊन करायला गेलो तर ते त्याचे देखील वेगळ्या अडचणी तयार होतील आणि मग जिल्ह्यातल्या व्यवहार शेजारच्या जिल्ह्यात जे करणारे व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांचे देखील आक्षेप येतील. आणि म्हणून सोलापूर, सातारा, कोल्हापूर हे तिन्ही जिल्हे हे लॉकडाऊन झालेले आहेत. सकाळपासून मी जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींशी, विशेषतः विधानसभेच्या सर्व सदस्यांशी आणि खासदारांशी चर्चा केली. साधक बाधक चर्चा झाल्यानंतर अनेक पद्धतीचे परिणाम दुष्परिणाम यांचा अभ्यास केल्यानंतर आम्ही सर्व या निष्कर्षापर्यंत आलो की या बाबतीत पुन्हा आपल्याला लॉकडाऊन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून 22 तारखेला संध्याकाळी 10 वाजल्यापासून आपण 8 दिवसासाठी 30 तारखेला संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असं 8 दिवसांसाठी आपण लॉकडाऊन घोषित करतो आहे. हा लॉकडाऊन महानगरपालिका सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेपुरता आणि जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका, नगरपंचायती यांच्यापुरताच मर्यादित असेल. आणि उरलेल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या जनतेला माझी आव्हान आहे की त्यांनी जनता कर्फ्यू म्हणून त्याकडे बघावं आणि पुढचे 8 दिवस ग्रामीण भागातल्या जनतेने सहकार्य करून जनता कर्फ्यू जसा आपण यापूर्वी 1 दिवस केलेला होता तसा जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करावी. पण मॉनिटरिंग लॉकडाऊनचं हे महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती जिल्ह्यातल्या यापुरतं मर्यादित राहील आणि त्यासाठी लॉकडाऊनचे तपशीलवार कोणत्या गोष्टी चालू राहतील, कोणत्या गोष्टी राहणार नाही याचं परिपत्रक उद्या योग्य वेळी माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत काढण्यात येईल. ग्रामीण भागातल्या जनतेला आम्ही आवाहन करतोय की जनता कर्फ्यूमध्ये जसं आपण अंमलबजावणी केली, स्वयंशिस्त पाळली तशी स्वयंशिस्त पाळावी. महानगरपालिका आणि सर्व जिल्ह्यातल्या नगरपालिका, नगरपंचायती, तालुक्याची ठिकाणं थोडक्यात ही सर्व ही लॉकडाऊनमध्ये बंद असणार आहेत आणि त्यासाठी इसेन्शियल सर्व्हिसेस कोणत्या चालू होतील हे जिल्हाधिकारी उद्या किंवा जास्तीत जास्त परवा सकाळपर्यंत घोषित करतील. या संबंधात ग्रामीण भागातल्या शेतकरी वर्गाच्या कोणत्या ॲक्टिव्हिटीजला अडथळा येणार नाही, परंतु शहरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्याचा निर्णय करताना जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आम्ही हा निर्णय केलेला आहे. याचं एकमेव आणि एकमेव कारण आहे की संख्या वाढायला लागलेली आहे आणि मर्यादा आपल्या हाताच्या